हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर हे जे आपण आर्टिफिशियल मनी प्लांटचं जे झाड बनवलं होतं, तर आज आपण या झाडाचा पार्ट टू पाहणार आहोत. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, रिअल प्लांटपेक्षाही सुंदर दिसत आहे. आणि ये घरामधली किचनमधली बेकार भरणी आहे, ती मी इथे यूज केलेली आहे. तर घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये किती सुंदर असं, तर याचे खूप सारे उपयोग आहेत. तर तुम्ही मुलांच्या रूममध्ये सुद्धा ठेवू शकता, स्टडी टेबलवर, किंवा किचनमध्ये पण तुम्ही खिडकीवर ठेवू शकता, किंवा एखाद्या रॅकमध्ये तुमच्या आवडीनुसार डायनिंग टेबलवर ठेवू शकता, किंवा टीपॉयवर ठेवू शकता, किंवा हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता, किंवा बेडरूममध्ये कॉटच्या वर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. किती सुंदर दिसत आहे, याला तुम्ही सिमेंटनं पॅकसुद्धा करू शकता. पॅक केलं तरी पण हे जर थोडंसं घाण झालं की लगेच आपल्याला धुता येते. तर चला तर मग फ्रेंड्स, आपण पार्ट टूला सुरुवात करूयात. तर सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, आपण पार्ट वनमध्ये हे तीन पानं, तीन पद्धतीचे पानं कसे विणायचे हे पाहिलं होतं. तर हे 16 साकळ्याचे आपण दोन बनवले, नंतर 23 साकळ्याचे दोन बनवले, आणि त्याच्यानंतर 26 साकळ्याचे इथं 5 बनवलेले आहेत. आणि आता आपल्याला पार्ट टूमध्ये हे जे 30 साकळ्याचे आहेत, तर हे आपल्याला एकूण 15 बनवायचे आहेत. तर अगोदरच इथे मी 14 बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती सुंदर असे आपले ही पानं दिसत आहेत. तर आता पार्ट टूमध्ये मी हे एक पान कसं बनवायचं हे शिकवणार आहे, आणि हे कसं आपल्याला याचं झाड तयार करायचं हे सुद्धा आपण पार्ट टूमध्येच पाहणार आहोत. तर चला तर मग आपण हे पान विणायला घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला सेम पद्धतीने ही दोन कलरची लोकर घ्यायची आहे. क्रोशा आपला 12 नंबरचाच असणार आहे, कात्री. आणि इथे मी तार घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक सिंपल गाठ मारून घ्यायची, आणि नंतर याच्यामध्ये 30 साकळ्या विणायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 25, 26, 27, 28, 29, 30. 30 साकळ्या विणल्यानंतर काय करायचं आहे, ही पहिली साखळी सोडायची आहे आणि ह्या दुसऱ्या साखळीवर आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे. आणि परत त्याच्या समोरच्या 5 साकळ्यावर आपल्याला 5 मुके खांब, म्हणजे एकूण 6 मुके खांब घालायचे आहेत. 4, 5 आणि 6. आता परत आपल्याला हाफ डबल क्रोशे इथपर्यंत घालायचे आहेत, शेवटी फक्त 2 साकळ्या सोडायच्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे शेवटच्या 2 साकळ्या राहिलेल्या आहेत, त्या एका साखळीमध्ये 1 मुका खांब घालायचा आहे. आणि सेम पद्धतीने जसं की आपण अगोदर केलं होतं त्याच पद्धतीने इथे आपल्याला हा तार घालून घ्यायचा आहे. आणि परत हा पिवळा कलर घ्यायचा आहे,
पिवळा कलर घेतल्यानंतर हा हिरव्या कलरचा धागा एकदम घट्ट ओढायचा आहे, आणि हे हिरव्या आणि पिवळ्या कलरचे दोन छोटे छोटे धागे आणि हा तार आपल्याला कवर करत विणायचा आहे. तर ह्या शेवटच्या साखळीमध्ये एक मुका खांब आणि परत आपल्याला ह्या प्रत्येक साखळीवर एक एक मुका खांब घेत जायचं आहे. या साईडने घ्यायला थोडंसं कठीण जाते कारण साखळी व्यवस्थित दिसत नाही, पण लक्ष देऊन आपल्याला ह्या खांबाच्या समोरासमोर मुका खांबाला पाहिजे अशा पद्धतीने विणायचं आहे. तर असंच आपल्याला काय करायचं आहे, ह्या शेवटीपर्यंत इथपर्यंत विणत जायचं आहे. तर आता आपल्याला ह्या शेवटच्या खांबामध्ये काय करायचं आहे, दोन मुके खांब घालायचे आहेत, एक आणि दोन, आणि परत ह्या प्रत्येक खांबामध्ये एक एक मुका खांब घालत आपल्याला शेवटीपर्यंत जायचं आहे. आणि हे पूर्ण एक पान कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पूर्ण पान कंप्लीट करून घेते. तर इथे मी ह्या पूर्ण 15 कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर इथे मी एक चिनी मातीची छोटीशी बरणी होती माझ्याकडे, याचं झाकण तुटलेलं आहे, तर हे माझ्या काही कामाचं नाही म्हणून मी इथे फ्लावर पॉटसाठी हे घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही एखादा जर कप वगैरे फुटलेला असेल ते घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे प्लॅस्टिकचा डब्बा वगैरे एखादा एक्स्ट्राचा असेल ते घेऊ शकता, नाहीतर मग आईस्क्रीमचे जे गोल मटके असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे इथे मी 5 ठेवलेले आहेत आणि हे 4 साईडला आणि हे 15 एका साईडला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे छोटाले आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आहेत. सोईची बाजू आपल्याला मध्ये घालायची आहे आणि उलटी बाजू आपल्याला बाहेर काढायची आहे. तर दोन या पद्धतीने ठेवले, दोन आपल्याला इकडच्या साईडने ठेवायचे आहेत. वरती वर आले तर चालतील, पण खाली अशा पद्धतीने खाली वर होऊ द्यायचे नाही, पूर्ण आपल्याला एकसारखे बांधून घ्यायचे आहेत. तर दोन, तर हे पहिले 4 मी अशा पद्धतीने पकडलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 5 आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, सर्व या पद्धतीने 5 कडून पण आपल्याला पकडायचे आहेत. अशा पद्धतीने हे आपल्याला 5 साईडने पकडून घ्यायचे आहेत. आणि आता हे जे 15 आहेत, तर हे 15 आपल्याला 5-5 करून 3 वेळेस एकावेक या पद्धतीने पकडून घ्यायचे आहेत. फक्त खालचं आपल्याला व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे, वरती खालीवरी झालं तरी काहीही होत नाही. 3 4 आणि हे 5. आता परत ह्या 5 वर 5, परत त्या 5 वर 5, असे मी हे 10 पण पकडणार आहे. 1 2 3 4 आणि 5.
तर असेच मी बाकीचे जे 5 राहिलेले आहेत ते सुद्धा पकडून घेणार आहे। तर हे पूर्ण मी व्यवस्थित पकडून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या बुडाशी एक घट्ट अशी गाठ मारायची आहे। जर मदतीला कोणी असेल तर कुणाची मदतही घेऊ शकता। एकदम घट्ट गाठ मारायची आहे आपल्याला। आणि एकदम घट्ट गाठ मारल्यानंतर हे आपल्याला थोडंसं रॅप करून घ्यायचं आहे। तर त्या अगोदर याचे खालचे जे हे एक्स्ट्राचे आहेत हे कट करून घेतले तरी चालतील, म्हणजे आपल्याला रॅप करायला कठीण जाणार नाही। त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे। हे थोडं इथपर्यंत कट केलं तरी चालेल। आणि आता आपल्याला याच्या सिम्पलशा गाठी मारायच्या आहेत, जेणेकरून निष्ठू नये। आणि परत हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे। आता हे थोडंसं असं मोडलं तरी चालेल, जसं सोपं पडेल त्या पद्धतीने। तर इथे मी हे पूर्ण माझ्या बाउलमध्ये ठेवलेलं आहे। आणि याला तुम्ही सिमेंटनं पॅक देखील करू शकता। आता काय करायचं आहे, हे जे पत्ते आहेत तर याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे। जसा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही इथे शेप देऊ शकता। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आपलं हे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा। तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।